मी तुम्हाला शब्द देते, नाही वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली तर पतळत मतं मागायला, पण प्रफुल्लबाईंनी त्यातले काही मुद्दे गेल्यामुळे माझी अडचण झाली आहे. खरं तर आंदोलन करायला परवानगी नसते हो. विषय आपल्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात असला तर सरळ रस्त्यावर उतरा. एक म्हणजे आरेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी केलेला पाठपुरावा, आणि दुसरा म्हणजे रेल्वे. प्रफुल्लबाईंचं म्हणणंही बरोबर होतं की प्रफुल्लबाई म्हणले की आपली ताकद इथे संघटन म्हणून कधी वाढणार, तर ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज एक निर्णय घेतला पाहिजे की पक्षातल्या मी प्रफुल्लबाईंना विनम्रपणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करीन की तुम्ही एक रोडमॅप करा, आठवड्यातून एक दिवस मुंबईसाठी, हा मुंबईच्या महाराष्ट्राच्या ऑफिसला नाही, पण प्रत्येक मोठ्या नेत्यांनी, आपल्याकडे खूप नेते आहेत, प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळ 5 ते 8 तरी दिली. मी तुम्हाला शब्द देते, नाही वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली तर पतळत मतं मागायला, पण मुंबईसाठी सगळ्यात. आणि त्याची सुरुवात माझ्यापासून, म्हणजे मी जेव्हा प्रफुल्लबाईंना विनंती करते तेव्हा मीही वेळ द्यायची तयारी, नाही तर मी आपला माझ्या मतदारसंघात पळणार आणि सांगणार मुंबईसाठी वेळ नाही. पण त्याच्यासाठी एक नियोजनबद्ध प्रोग्राम करूया. आपण जयंत्र आल्यावर त्यांनाही विनंती करूया की 5 ते 8 नाहीतरी दिवसभर मुंबईकरांना कधी वेळ नको असतो. आपण कार्यक्रम द्यायचा म्हणलं तर ते म्हणतात नाही नाही 5 शिवाय निघूच नका चव्हाण सेंटरमधून, 7:30 आधी येऊ नका, आणि मग 10:30-11 कार्यक्रम गाठीभेटी हे होतात. दिवस ठरवू, वार ठरवू, तुमच्या सोयीनी करू, पण संघटनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, मोठ्या नेत्यांनी हा वेळ दिलाच पाहिजे अशी माझी अतिशय विनंती ही प्रफुल्लबाईंना आणि वरिष्ठ नेत्यांना असेल. खरं तर माझ्या विषयाबद्दल प्रफुल्लबाई बरंच बोललेत, मला राखी त्यांनी विषय दिला होता, पण प्रफुल्लबाईंनी त्यातले काही मुद्दे गेल्यामुळे माझी अडचण झाली आहे खरं तर. पण बेरोजगारी, महागाई याच्याबद्दल प्रफुल्लबाई सविस्तर बोललेलेच आहेत, पण ज्या पद्धतीने आपल्या राज्यावर आज अन्याय होतोय याचं आत्मचिंतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे, आणि ह्याच्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरायची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दाखवली पाहिजे. कारण का आपल्याकडे कधी कधी लोक म्हणतात, अरे फोन करतात पक्षाच्या ऑफिसला की आंदोलन करायचंय का नाही, अरे आंदोलन करायला परवानगी नसते हो. विषय आपल्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात असला तर सरळ रस्त्यावर उतरा, आणि खरं बोलण्यासाठी कधीही आपल्याला कुठल्याही नेत्याची परवानगी मागायची गरज नाही, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते. आणि जितेंद्र आव्हाड येतीलच तेव्हा ते सविस्तर तुम्हाला सांगतीलच. त्याचबरोबर अनेक स्कीम्स आहेत, आता मी तुम्हाला काही थोडी उदाहरणं देते जी आपल्या काळात झालेली कामं आहेत. म्हणजे जे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे रस्ते झाले ते आपल्याच काळात झाले ना. तुम्हाला आठवत असेल, मला असं वाटतं दादानीच आणि पृथ्वीराज चव्हाणांनी जो चेंबूरवरून रस्ता येतो तो त्याच काळात, आपल्याच काळात झालेला आहे. अशी किती रस्ते मी तुम्हाला सांगू जे आपल्या काळात झालेले आहेत. पण एक गोष्ट आपण कबूल केलं पाहिजे की आपण मार्केटिंग करायला कमी पडलो हे आपण पूर्णपणे मान्य केलं पाहिजे. आदरणीय जयंत पाटील आलेले, त्यांचं मनापासून मी स्वागत करते ह्या कार्यक्रमात. मुंबई च्या विषयी जर बोलायचं झालं तर आपल्या समोर दोन मोठी आव्हानं आहेत जी काही दिवसात झालेली आहेत. एक म्हणजे आरेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी केलेला पाठपुरावा, आणि दुसरा म्हणजे रेल्वे. आता आरेमध्ये अर्थातच तोच प्रश्न आता मला पुण्यामध्ये येतोय. वेताळ टेकडी नावाची एक मोठी टेकडी आहे, पुण्यात आपण बरेच जण गेला असाल तर बाल भारतीचं ऑफिस जिथे आहे तिथून एक मोठा रस्ता जाणार आहे, आणि तो रस्ता वेताळ टेकडीचा, त्याच्यामुळे अनेक झाडं कापावी लागणार आहेत. आता आरेची जी परिस्थिती आहे तीच वेताळ टेकडीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीही विकासाच्या विरोधात नाही आहे, पण माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आपण आमची बाजू ऐकून घ्या, चर्चा करा. पर्यावरण आणि विकास या दोन्हीचा समतोल हा झालाच पाहिजे, ही भूमिका सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे. त्याच्यामुळे आरेचं आपण पुढे काय करणार त्याच्या आंदोलनात नेहमी मला वाटतं विद्याताई आज दिसत नाही आहेत, पण विद्याताई सगळ्यात पुढे नेहमी, आणि तुम्ही सगळ्या सुनेनाताई वगैरे सगळ्याच, तुम्ही आरतीताई, तुम्ही सगळ्या
आरेच्या प्रश्नामध्ये नेहमीच अग्रेसर असतात आणि मी तर जन्मापासून आरेला गेले. आमच्या सगळ्या शाळेच्या सहली या आरे मिल्क कॉलनीला असायच्या आणि अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाही आम्ही आरेला गेलेलो. आणि माझं जर आठवत असेल तर पहिल्यांदा जेव्हा आदरणीय पवारसाहेबांचं सरकार पडलं ना तेव्हा आम्ही आरेलाच होतो आणि तेव्हा फोन आला होता की ते सरकार पडणार आहे असं काहीतरी. पण त्याच्यामुळे आरे मिल्क कॉलनीमध्ये जरी विकास करायचा असेल आम्हाला समजतंय की तो विकास महत्वाचा आहे, पण ज्या पद्धतीने झाडं तोडायचं काम किंवा पाप मिमणीने झालेलं आहे ह्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आणि काहीतरी विकास आणि पर्यावरण ह्याचा सुवर्ण मध्य हा साधलाच पाहिजे आणि ही भूमिका सातत्य ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपलं धोरण मांडलं पाहिजे. रेल्वेचं, रेल्वेच्या वतीने मी अनेक वेळा, माझं तर खरं रेल्वे मंत्रालयांशी मी अनेक वेळा त्यांची आभारी मानते कारण बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा मदत होते. पण जेव्हा मुंबईचा विषय होतो तेव्हा खरंच मुंबईमधली रेल्वे बदलली आहे का, तर ती नाही बदलली. नवीन ट्रेन येत आहेत का, येत आहेत. जे उघडे दरवाजे होते ते बंद झाले का, झाले. काही ट्रेन वातावरणकुलित झाल्या का, तर झाल्या. पण मला खरं सांगा, तुम्ही सगळे ट्रेननी फिरता, तुमच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झालाय हो गेल्या अनेक वर्षामध्ये? मुंबई सबअर्बनचं बोलते, काही फरक झालेला नाही. तसेच सगळे बिचारे कष्ट करत येतात, तसेच कष्ट करत जातात. पण मग बाकीची रेल्वे स्टेशन तुम्ही सुधारू शकता तर मुंबईसाठी एक स्पेशल मॉडेल केंद्र सरकार आणि रेल्वे का करत नाही हा मला त्यांना प्रश्न आहे. आणि ह्याच्यात आणि लाखो लोक काम तिथे मरतात. मी तुम्हाला सांगते, डेटा सांगतो, आम्ही पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा लाखो लोकांचे ऍक्सिडेंट्स मुंबईच्या रेल्वेमध्ये होतात, लाखो वर्षभरात दिवसाला होतात. आणि त्यांची जी बॉडी असते ती तिथे पडून राहते किंवा अनेक वेळा त्यांची ओळखही पटत नाही. मुंबईचे पोलीस म्हणतात रेल्वे पोलीसनी निर्णय घ्यायचा, रेल्वे पोलीस म्हणतात मुंबईच्या पोलीसनी याचा. आणि लावारिस असे आपले भारतीय युवा युवती लोक ज्यांची खरंच ओळख आहे पण ते त्या तिकडे त्या मॉर्गमध्ये पडलेले असतात. तशीच परिस्थिती या खारघरला झाली. खारघरमध्ये नक्की काय झालं मला माहिती नाही, मोठे मोठे व्हिडिओज बाहेर येत आहेत पण काहीतरी झालं तर आहेच ना व्हिडिओ. आणि लोक खोटं बोलत नाही. तो माझं म्हणणं आहे की नंबरच्या मागे जाऊ नका. या देशातला एक जरी माणूस मेला तरी हे वाईटच आहे, त्याचा नंबर किती आहे इतके असंवेदनशील आपण नको होऊया. आणि मी धर्माधिकारी जींकडे अनेक वेळा मी स्वतः जाते. अंधश्रद्धेच्या विरोधात ते जे बोलतात त्याचं मी स्वागत करते आणि एक आदर्श आहे आपल्यासाठी की त्यांची काही चूक नाही. ते आले त्यांचं बक्षीस घेण्यासाठी आणि त्यांचे फॉलोअर्स आले त्यांचा विश्वास होता म्हणून. चूक कुणाची आहे तर ही खारघरमध्ये जी घटना झाली, जे दादांनी पत्र लिहिलं ते दादांनी पत्र लिहिलेलं अतिशय योग्य आहे की ह्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात खटला भरलाच पाहिजे आणि त्या खारघरमधल्या लोकांना हा न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे सातत्याने अजितदादा या बाबतीत बोलतायत, त्यांनी पत्रही लिहिलंय. काँग्रेस पक्षाकडून पण एक मागणी आली आहे, त्या मागणीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की एक कुठल्या तरी जज ची आपण काय नेमणूक करा, त्याची एक कमिटी करा. पण ज्या पद्धतीने खारघरमध्ये जी घटना झाली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि फक्त ह्याच्यात राजकारण कोणी आणत नाही पण माणुसकीच्या नात्याने त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. ह्या महाराष्ट्रातला ह्या देशातला प्रत्येक माणूस हा VIP असतो, त्याच्या कुटुंबासाठी तो VIP आहे. आणि हे जे VIP कल्चर आपण काढलंय ना त्याच्यामध्येच हा प्रॉब्लेम आला. जे महत्वाचे आणि मोठे असतात ते VIP आणि बाकीचे साधे असं नसतं. त्या घरातला करता पुरुष ती करती बाई, त्या घरात किती तुम्ही बघितला 40 आणि 50 ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर, मी एकालाही तो फॉरवर्ड केलेला नाही. याचं कारण मला ते ऑथेंटिकेट पाहिजे. आपल्याला आपल्या राज्याचं किंवा आपल्या भागाची कधीही जरी विरोधात असलो तरी आपल्याला चुकीचं आपल्या राज्याबद्दल सांगायचं नाही. पण जर कोणी लपवायचे प्रयत्न करत असेल तर पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात लढलं पाहिजे आणि सत्य हे बाहेर आलंच पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची भूमिका असेल, जे काय सत्य असेल. आणि कशाला नंबर, म्हणजे तू इतके असंवेदनशील आपण झालोय की नंबर जास्त असेल तरच आपण लढणार आणि कमी असेल. माझं म्हणणं आहे एक जरी गेला असेल माणूस तरी त्याची इन्क्वायरी पारदर्शकपणे झालीच पाहिजे. ही मला वाटतं ह्या व्यासपीठावरनं आपण मागणी केली पाहिजे कारण का आपल्याच भागातले नाही संपूर्ण महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातूनही लोक आले होते. अतिशय गंभीर विषय आहे तो.
त्याचबरोबर महाविकास आघाडीने त्या काळात केलेलं काम ह्याचीही आठवण आपण केली पाहिजे लोकांना. माननीय उद्धवजी, बाळासाहेब थोरात, दादा, जयंत राव ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये कोविड असताना प्रत्येकाच्या घरात जाऊन मुंबईचं मॉडेल, आणि मी आवर्जून राजेश टोपेंचा उल्लेख करीन कारण का मी दिल्लीत काम करत असताना दिल्लीच्या वर्तमानपत्रात जर कुठलं मॉडेल चांगलं म्हणून ओळखलं जात असेल तर ते महाराष्ट्राचं आहे. आणि त्याचं जे काही काम झालं ते राजेश भैया टोपे. राजेश भैयांना कोणी ओळखत नव्हतं, ते आपले मंत्री होते, सगळ्यांना माहिती होतं. पण राजेश टोपे प्रत्येकाच्या घरात नुसते नाही गेले पण महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोहोचले त्यांनी केलेल्या कोविडच्या काळात. मी तुम्हाला, मला अजून तो दिवस आठवतो, म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो ही गोष्ट सांगताना. राजेश भैयांची आई आयसीयूमध्ये होत्या. आयसीयूमध्ये असताना त्या खूप आजारी होत्या आणि मी राजेश भैयांना म्हणायचे, राजेश तुम्ही कसं करणार आता एवढं कोविड चाललंय, तुमचे दौरे चाललेत. ते म्हणायचे की माझी जेवढी माझी आईची जबाबदारी आहे तेवढीच या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. आई आयसीयूमध्ये लढत होती पण हा राजेश टोपे हा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा गाव गाव, वाडी वाडी, वस्ती वस्ती, जिल्हा जिल्हा लॉकडाऊनमध्ये फिरलेला आहे. आणि त्यांच्या आई गेल्या त्याच्यानंतर, त्याही दिवशी ते बाहेरून आले. त्या मला फोन आल्यानंतर सदानंद आणि मी बॉम्बे हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा मी भैयांना विचारलं की आता तुम्ही बॉडी नेणार काय करणार. ते म्हणले नाही, मी माझ्या आईला नेणार गावी, मी बाकी सगळं जे करायचं असतं ते सगळं करणार आणि दुसऱ्या दिवशीच मी कामाला लागणार. मी म्हटलं अहो असं करू नका, दोन तीन दिवस काय तुमची जी असते ते तुम्ही करा. ते म्हणले काळ नाही, हा हे कोविडचा काळ आहे, कोविडमध्ये मला काम करणं ही एवढी मोठी जबाबदारी मला महाविकास आघाडीने दिली आहे. तिसऱ्या दिवशी राजेश टोपे पुन्हा कामाला लागले आणि कोविडवर मात करण्याचं काम पूर्ण ताकदीने त्यांनी केलं. ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फार अभिमानाची. आणि प्रत्येक वेळी दिल्लीमध्ये महाराष्ट्रात काय चाललंय आणि राजेश टोपेंचं नाव दिल्लीच्या प्रत्येक वर्तमानपत्रात यायचं. जेव्हा कोविडच्या मीटिंग्स असायच्या तेव्हा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन जी होते ते प्रत्येक मीटिंगमध्ये म्हणायचे महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला बोलू द्या, त्याच्या सूचना घ्या आणि मग त्याची अंमलबजावणी देशात होईल, असं हे एक मॉडेल होतं. इथेही तुम्हाला आठवत असेल पुन्हा आपलं मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये चहलांना पण, जे इथले बीएमसीचे अध्यक्ष आहेत, त्यांना केवढी बक्षिसं फक्त राज्यात नाही परदेशात पण मिळाली. त्याचं संपूर्ण जे काम होतं ते महाविकास आघाडीच्याच काळात झालंय. त्याच्यामुळे कोविड संपलं पण लोकांना तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की महाविकास आघाडीने त्या केलेलं अतिशय चांगलं काम. मला असं वाटतं बरेच विषय मी मांडलेले आहेत. ह्याच्याचबरोबर मुंबईसाठी संघटना बांधणी कशी करायची यासाठी मला जो वेळ दिलेला आहे तो संपलेला आहे. पण संघटना बांधणी आणि आपली पुढची लढाई, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, महागाईचा झळगा फक्त काय पुरुषांना बसत नाही पण तो महिलांना खरं तर जास्त बसतो. सिलेंडरचा भाव हा एका महिलेलाच माहिती असतं की किती त्याची झळ असते. आणि माझ्याकडे तर माझ्या मतदारसंघात आता लोक म्हणायला लागले की MNGL ची लाईन पण नको आणि तो गॅस पण नको. काय म्हणला, MNGL ची लाईन स्वस्त नाही का? हळूहळू MNGL ची लाईनचे पण किंमत वाढायला लागली आणि गॅस तर महागच आहे. त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी अशी अतिशय मोठी आव्हानं आज देशासमोर आणि राज्यासमोर आहेत. या सगळ्यावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकदीने आज मुंबईमध्ये काम केलं पाहिजे. माननीय जयंतराव आता आलेलेच आहेत. जयंतराव आपल्याला संघटना बांधणी आणि पुण्या मुंबईमध्ये काय करायचं ह्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतीलच. पण माझी पुन्हा एकदा इथे पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा जयंतरावांना विनंती राहील कारण का ते नसताना मी ते बोलले होते की आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपल्या नेत्याला विनंती करावी की सगळ्यांनी मिळून मुंबईला वेळ द्यावा कारण का आपण सगळे जे आहोत ते कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. तर ह्या संघटनेचं आपण जर कामाचं विभाजन केलं तर मला विश्वास आहे की प्रफुल्लभाईंनी जी इच्छा व्यक्त केली ते प्रफुल्लभाईंचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जर मनावर घेतलं तर हीच मुंबई पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहील. आज राखीताईंनी जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी राखीताईंचे, नरेंद्रजींचे, सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानून अक्षय तृतीयाच्या उद्याचा
तुम्हाला मनापासून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देऊन आपली रजा घेते.